हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 11वी अर्थशास्त्र या पुस्तकातला टॉपिक सुरू करतोय. त्यातलं काय कव्हर करणार आहे आपण आज, तर भारताची लोकसंख्या हा एक जे चॅप्टर दिलेला आहे तो कव्हर करणार आहे. त्याची जी अधिकृत आकडेवारी आणि जे डिटेलमध्ये परीक्षेला याच्यावर एक प्रश्न हमखास असतो अशा अनुषंगाने ते लेसन असणार आहे. तो चॅप्टर डिटेलमध्ये आपण या लेसनमध्ये कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भारताची लोकसंख्या, आता याच्यामध्ये बऱ्याचशा फॅक्च्युअल डाटा का फॅक्च्युअल गोष्टी आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातली पहिली महत्त्वाची फॅक्च्युअल गोष्ट येते ते म्हणजे 2011 जी जनगणना झाली त्याच्यानुसार भारताची लोकसंख्या किती आहे, तर 121.02 कोटी एवढी आहे. आणि मग 2011 लोकसंख्येनुसार लोकसंख्या वाढीमध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो, तर भारताचा क्रमांक दुसरा लागतो, पहिला क्रमांक हा चीनचा आहे. हा पहिला फॅक्च्युअल डाटा. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं येतं म्हणजे ते जागतिक लोकसंख्या जी आहे त्या जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचा वाटा किती असेल, तर जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचा वाटा टक्केवारीमध्ये जर पाहिलं तर ती 17.5% एवढी येते, 17.5%. आणि जमीन किंवा भूभाग आपण किती वापरतो, तर फक्त 2.4% इतका वापरतो. म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या 2.4% एवढ्या जागेवर किंवा भूभागावर भारताची लोकसंख्या किती राहते, तर 17.5%. जे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.5% एवढी लोकसंख्या तिथं राहते. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. मग आता लोकसंख्येची बाबतची जी माहिती आहे, तर हे कलेक्ट करणं किंवा गोळा करणं आणि ते प्रकाशित करण्याचं कार्य कोण करतं, तर जे रजिस्टर जनरल यांचं कार्यालय असतं आणि भारताची जनगणना समिती, हे दोन्ही काय करतात, अशी माहिती संकलित करतात आणि त्यानंतर ती प्रकाशित केली जाते. आता तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपल्याला हे माहीत आहे की भारताची पहिली जनगणना कधी सुरू झाली, तर 1872. परंतु लोकसंख्येची पद्धतशीर गणना कोणत्या भागामध्ये करण्यात आली होती, तर ती 1865 ते 1872 या कालावधीमध्ये लोकसंख्येची पद्धतशीर गणना करण्यात आली होती आणि ती विविध भागामध्ये करण्यात आली होती, हे एक लक्षात असू द्या. हां, आणि आता त्याच्यानंतर परीक्षेसाठी महत्त्वाचा पॉईंट येतो, तो म्हणजे 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस? 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. मग 11 जुलैलाच जागतिक लोकसंख्या दिवस का सेलिब्रेट केला जातो, कारण 11 जुलै 1987 या दिवशी जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली होती आणि त्या स्मरणार्थ मग त्यामुळं असं ठरवण्यात आलं की 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून. लक्षात आलं, 11 जुलै 1987 जगाची लोकसंख्या किती झाली होती, 500 कोटी झालेली होती. मग आता भारतातील जी लोकसंख्या वाढ आहे ना, तर त्याचा चार्ट सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आता काय इम्पॉर्टंट आहे ते आपण आता पाहणारच आहोत. आता भारताच्या लोकसंख्येचा जर तुम्ही विचार केला, तर भारताची लोकसंख्या कशी वाढ होत गेली ते दशकानुसार आपल्याला पाहायचं आहे. आता या दशकामध्ये पाहताना आपल्याला काय बघायचं आहे, तर असे कोणते दोन दशक आहेत की ज्या दशकामध्ये भारताच्या लोकसंख्या वाढीचा जो वृद्धी दर आहे ना तो जास्त होता. असे कोणते दोन दशक आहेत की ह्या दोन दशकामध्ये भारताच्या लोकसंख्या वाढीचा वृद्धी दर हा जास्त होता. तर तुम्ही थोडंसं 1971 आणि 1981 दशकाकडे बघितलं, तर भारताचा सरासरी वार्षिक वृद्धी दर किती आहे, 2.2%. म्हणजे 1961 ते 1971 या दशकामध्ये वृद्धी दर हा 2.2% होता. 1971 ते 1981 या दशकामध्ये, परत 81 दशकामध्ये सुद्धा वृद्धी दर जास्त होता. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर 1971 हे जे वर्ष आहे आणि 1981 हे जे वर्ष आहे याच्यामध्ये असणाऱ्याला सरासरी वृद्धी दर किती आहे, तर सर्वाधिक आहे तो म्हणजे 2.2%. आणि असं कोणतं दशक आहे की ज्या दशकामध्ये भारताचा सरासरी वार्षिक वृद्धी दर हा कमी होता, तर तो येतो 1921 ला. असं काय होत झालेलं आहे, तर 1911 जर भारताची लोकसंख्या कोटीमध्ये पाहिली तर ती 25.2 कोटी होती आणि 1921 ती किती झाली, तर 25.1%. म्हणजे निगेटिव्ह -0.03% एवढी त्याचा डिक्रीज झालेली होती. म्हणून आणि कशामुळे झालं होतं, तर रोगराईचं प्रमाण, बऱ्याच अशा त्यामागे गोष्टी आहेत. मग 1921 काय म्हटलं जातं, तर महाविभाजनाचं वर्ष. हां, महाविभाजनाचं वर्ष हे 1921 असं म्हटलं जातं. जर तुम्ही थोडा विचार केला, तर परीक्षेला आता कंपॅरिझन विचारताना असं विचारलं जातं, काय कंपॅरिझन केलं जातं, तर 1991 ते 2011 याच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं. आता ह्या 3 वर्षाचं आपण कंपॅरिझन पाहूया. परीक्षेला कसं सेंटेन्स दिले जातात, एक सेंटेन्स, ब सेंटेन्स, अ सेंटेन्स, अ वाक्य आणि ब वाक्य,
मग कोणतं बरोबर कोणतं चूक, दोन्ही बरोबर असते करता। जर तुम्ही 1991 पासून 2001 पर्यंतचा विचार केला हां, तर आता वृद्धी दर, तो वृद्धी दर आहे सरासरी वार्षिक वृद्धी दर, तो जर तुम्ही पाहिला तर 1991 ला 2.1%, मग 1991 ह्या वर्षामध्ये वृद्धी दर किती होता, 2.1%, 2001 ला गेलं तर तो 1.9%, आणि 2011 ला गेलं तर तो 1.4%। म्हणजे ह्या कायम डिक्रीज डिक्रीज लोकसंख्येचा वृद्धी, सरासरी वृद्धी दर कमी होत चाललेला आहे। म्हणजे असं म्हणू शकतात 1991 पासून ते 2011 पर्यंत लोकसंख्या वाढीचा सरासरी वार्षिक वृद्धी दर हा कमी होत चालला आहे। तर हे सेंटेन्स बरोबर आहे। 1991 पासून ते 2011 पर्यंत लोकसंख्या वाढीचा सरासरी वार्षिक वृद्धी दर भारतामध्ये कमी होत चाललेला आहे हे लक्षात असू द्या। म्हणजे 2011 1.4%, 2001 1.9, आणि 1991 ला 2.1, म्हणजे ते फ्लो फक्त लक्षात घ्या याच्यामध्ये। तर हे एक वृद्धी दराचं महत्त्वाचं आहे की जे तुम्हाला लोकसंख्या वाढीच्या संदर्भातलं। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे लोकसंख्या वाढीचा सिद्धांत। आता इथं दोन सिद्धांत आहेत, तर दोन सिद्धांत ती दोन व्यक्ती कायम लक्षात ठेवायचं, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन सिद्धांतामध्ये त्यांनी मांडलेलं कुठलं पुस्तक किंवा त्यांचं एखादं थेअरी असेल त्याचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एवढं इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे। त्या टॉपिकमधला पहिला पॉईंट येतो तो म्हणजे माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत। MPSC ला या टॉपिक माल्थसच्या लोकसंख्या वाढीच्या सिद्धांतावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेत आणि ते कायम फिरून फिरून विचारतात, एवढा इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे। थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 मध्ये एक निबंध लिहिला होता किंवा एक आवृत्ती लिहिली असं म्हणू शकतो, ते होता एन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, द एसे एन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हा त्यांनी लिहिलेला महत्त्वाचा ग्रंथ। आणि त्याच्यामध्ये 1803 मध्ये काही सुधारणा केली होती, काही उपाय सांगितले होते। परंतु हे परीक्षेसाठी का महत्त्वाचं आहे माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत, तर खूप फेमस आहे परीक्षेच्या दृष्टीने। आता या सिद्धांतानुसार त्यांनी काय म्हटलेलं होतं, तर लोकसंख्या जी आहे तर ती भूमितीय गतीनं वाढते। भूमितीय गतीने वाढते म्हणजे कसं, तर 2 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32, 32 ची दुप्पट 64 हे सांगितलं। म्हणजे त्यांनी काय सांगितलं माल्थसच्या सिद्धांत त्यांनी, तर लोकसंख्या कशी वाढते तर ती भूमितीय गतीनं वाढते, म्हणजे 2 4 8 16 32 64 अशा पद्धतीनं। परंतु जर अन्नधान्याचा पुरवठा जर काढला तर तो कोणत्या गतीनं वाढतो, तर गणितीय पद्धतीनं। गणितीय म्हणजे कसं, 1 2 3 4 5 6 असं। म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं लोकसंख्या आणि अन्न पुरवठा याच्यामध्ये असमतोल निर्माण होतो, आणि असा असमतोल निर्माण झाल्यामुळं, आता जर हा असमतोल निर्माण होतोय, हा असमतोल आपल्याला जर कमी करायचा असेल किंवा घालवायचा असेल तर तो कसा घालवता येईल, तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे उशिरा विवाह होणं किंवा नैतिक संयम यासारखे जे प्रतिबंधक उपाय आपण करू शकतो। म्हणजे यातून माल्थस यांनी काय सांगितलेलं होतं, तर सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणाची संकल्पना सांगितलेली होती। माल्थस यांनी काय सांगितलेलं होतं लोकसंख्या वाढीच्या संदर्भात, सकारात्मक आणि नैसर्गिक नियंत्रणाची संकल्पना। फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही असा विचार केला, नैसर्गिक आपत्ती आली, एखादा पूर आला, महापूर आला, आणि एकदम बरेचसे लोक वाहून गेली, म्हणजे याच्यामध्ये अतिरिक्त लोकसंख्या जी आहे ती कमी होऊ शकते। म्हणजे या असा इनडायरेक्टली का होईना, पण ह्या असमतोलावर नियंत्रण आणता येतं। म्हणजे हे जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत, म्हणजे कोणते प्रतिबंधात्मक उपाय, की उशिरे विवाह करणं, नैतिक संयम ठेवणं, तर हे प्रतिबंधात्मक उपाय हे दोघं स्त्री आणि पुरुषावर अवलंबून आहेत। म्हणजे आता हे त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं। म्हणजे माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत जर म्हटलं तर त्यांनी कोणत्या ग्रंथात सांगितलं, तर अन इसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, त्याची सुधारित आवृत्ती 1803 मध्ये आली। त्यांनी सांगताना सांगितलं होतं की जी लोकसंख्या आहे ती भूमितीय गतीनं वाढते, म्हणजे 2 4 8 16 32, परंतु अन्नधान्याचा पुरवठा हा गणितीय पद्धतीनं जातो, म्हणजे कसं, 1 2 3 4 5 6 असं। मग ह्याच्यामुळे असमतोल निर्माण होतो, आणि हा असमतोल जर दूर करायचा असेल तर तो दूर कसा करता येतो, तर ते एक तर उशिरा विवाह करणं प्रतिबंधात्मक उपायाने करता येतो। मग ते प्रतिबंधात्मक उपाय कोणते, एक तर उशिरा विवाह करणं किंवा नैतिक संयम ठेवणं। आणि मग याच्यातून त्यांनी जी संकल्पना मांडली त्या संकल्पनेला म्हणतात सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणाची संकल्पना। हे खूप महत्त्वाचं आहे। मग आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं आणखी, जर समजा नैसर्गिक आपत्ती आली, आपत्ती आली तर अतिरिक्त लोकसंख्या जी आहे ती कमी होऊ शकते, म्हणजे इनडायरेक्टली सुद्धा त्या असमतोलावर नियंत्रण साधता येतं असं त्यांनी सांगितलं होतं। आता लोकसंख्या वाढीबाबतच्या संकल्पना, जन्मदर म्हणजे काय, एका वर्षामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्यामागे जन्माला आलेली जी बालकांची संख्या आहे त्याला जन्मदर। मृत्यूदर म्हणजे काय, एका वर्षामध्ये 1000 लोकसंख्येमागं मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या त्याला मृत्यूदर असंही म्हणतात। मग हे लक्षात ठेवावं लागतं, महत्त्वाचं आहे।
आता पुढचा पॉइंट आहे, तो म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. आता लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत कुणी मांडला, तर तो मांडलाय एजे कोल. नाव खूप महत्वाचं आहे, एजे कोल आणि ई एम हुअर हे नाव खूप महत्वाचं आहे. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत एजे कोल व ई एम हुअर यांनी हा सिद्धांत मांडलाय, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. हा सिद्धांत त्यांनी आपल्या पुस्तकात मांडला होता. त्या पुस्तक होतं लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास. लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास हे त्यांच्या पुस्तक होतं 1958 मध्ये आलेलं. त्याच्यामध्ये हा सिद्धांत त्यांनी मांडलाय. म्हणजे आता त्यांनी असं सांगितलं होतं की लोकसंख्येचं संक्रमण होतं तर हे एकूण 3 टप्प्यामधून जातं. मग यात संक्रमण हे कसं होतं, तर ते उच्च ते निम्न, जन्म आणि मृत्यू दर अशा पद्धतीने. आता हे 3 टप्पे कोणते आणि कसे आहेत हे आपल्याला आता पाहावं लागेल. आता त्याच्यामध्ये येणारा पहिला टप्पा, त्यांनी सांगताना असं सांगितलं होतं की पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा हा घटता दर आहे. असं का? तर हा जर हा टप्पा कुठला कन्सिडर केला जातो, जे औद्योगिक व प्राचीन टप्पा होता, म्हणजे औद्योगिक क्रांती होण्याच्या अगोदरचा टप्पा आणि प्राचीन टप्पा. मग ह्याच्यामध्ये काय होत होतं, तर जन्मदर पण जास्त राहत होता, जन्मदर पण जास्त राहत होता आणि मृत्यूदर हा सुद्धा जास्त राहत होता. त्याच्यामुळे याच्यामध्ये लोकसंख्या काय एवढ्या प्रमाणात वाढत नव्हती, म्हणजे त्याचा घटता दर राहत होता थोडंसं नॉर्मल नॉर्मल राहिल्यासारखा. म्हणजे लोकसंख्येचं वाढ इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नव्हती. मग हा लोकसंख्येचा पहिला टप्पा होता की जो घटता दरामध्ये होता. म्हणजे याच्यामध्ये बरेचसे विकसनशील देश या टप्प्यामध्ये येत होते. मग आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत होता, तर सुरुवातीला कसं की दारिद्र्य एक पहिलं महत्त्वाची गोष्ट, वैद्यकीय सुविधांचा अभाव असायचा त्यामुळे मृत्यूदर वाढतच राहायचा, ह्या सगळ्या गोष्टींचा येत होता. मग भारताचा समावेश याच्यामध्ये होत होता का, तर हो. 1921 पूर्वी भारताचा समावेश संक्रमण सिद्धांतांच्या पहिल्या टप्प्यामध्ये होता, हे लक्षात असू दे. 1921 पूर्वी, कारण 1921 ला आपण महाविभाजनाचं वर्ष म्हणतो की तिथं लोकसंख्या 1911च्या तुलनेमध्ये कमी झालेली होती. मग आता लोकसंख्येचा दुसरा टप्पा जर बघितला, तर तो लोकसंख्या वाढीचा वाढता दर आहे. आता वाढता दर का झाला, तर एक तर औद्योगिकरण आणि आर्थिक विकास या दोन गोष्टीमुळे. आता ह्याच्यामध्ये जन्मदर काय होतो, औद्योगिकरण ह्या आर्थिक विकासामुळे जन्मदर वाढत गेला, परंतु आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होत राहिल्यामुळे मृत्यूदर मात्र झपाट्यानं कमी झाला. म्हणजे दुसऱ्या लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतो, जन्मदर हा वाढत गेलेला आहे आणि मृत्यूदर हा कमी होत गेलेला आहे. मग असं झाल्यामुळे काय होतोय, तर लोकसंख्येचा विस्फोट झाला. मग लोकसंख्येचा विस्फोट झाला म्हणजे भारत या दुसऱ्या टप्प्यामध्ये येतो. भारत दुसऱ्या टप्प्यामध्ये येतो. मग भारतासह जे विकसनशील देश आहेत, तर विकसनशील देशमध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे, लोकसंख्या वाढत गेलेली आहे. का? तर जन्मदर वाढत गेला दुसऱ्या टप्प्यामध्ये, मृत्यूदर का कमी होत गेला, तर आर्थिक विकासामुळे मृत्यूदराचं प्रमाण कमी कमी होत गेलं. आता भारताची वाटचाल जर तुम्ही बघितली, तर भारत दुसऱ्या टप्प्याकडून तिसऱ्या टप्प्याकडे चाललाय. मग तिसरा टप्पा काय आहे, तिसरा टप्पा म्हणजे जे आता वाढतं सध्याचे भारतातलं किंवा जगाची कंडिशन बघितली, तर एक शहरीकरण वाढत जात आहे, औद्योगिकरणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होतोय, तसंच शिक्षणाचा पायासुद्धा भक्कम झाला आहे आणि बऱ्याच ठिकाणी शिक्षण हे आता वाढत चाललेलं आहे. म्हणजे आणि शिक्षणात वाढ झाल्यामुळे आता लोकांची जी राहणीमान आहे याच्यामध्ये सुद्धा बदल होत चाललेला आहे. त्यामुळे आता प्रॉब्लेम असा होतोय की आर्थिक विकासाबरोबर आता काय होतंय, तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदरसुद्धा घटतो आणि मृत्यूदरसुद्धा घटतोय. हां, परंतु ते विकसित होत घटते. म्हणजे लोकसंख्या वाढीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, तर सर्व विकसित देश आहेत ना, तर ते लोकसंख्या वाढीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये येतात. तर हे 3 टप्पे कोणी सांगितले होते, तर ते सांगितलेले आहेत, नाव परत एकदा सांगतो, एजे कोल हे नाव खूप महत्त्वाचं आहे, एजे कोल व ई एम हुअर यांनी लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत सांगितला आणि त्याच्यामध्ये 3 टप्पे सांगितले. पुस्तकाचं नाव होतं त्यांच्या लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास. 1958 साली हे पुस्तक म्हणले आणि तेव्हा त्यांनी हे सिद्धांत सांगितले होते. त्यामुळे हे पॉईंट खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेला या सिद्धांत या टप्प्यावर सुद्धा बऱ्याच वेळा विचारलं जातं. आता प्रश्न उरतो भारतामध्ये असलेला जन्मदर आणि मृत्यूदर. आता हे भारतातील जनगणनेचा जो सर्वे अहवाल होता ना, त्याच्यातून ही आकडेवारी स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, त्यामुळे आपण थोडीशी ऑथेंटिक मानून चालूया. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं, तर कंपॅरिझन करताना 2 गोष्टींचं करायचं. पहिलं करायचं शेवटची 2 वर्ष, 2001 ते 2011 याच्यामध्ये असलेला जन्मदर. तर 2001 मध्ये जन्मदर 28.3 म्हणजे चांगला मोठ्या प्रमाणात होता आणि 2011 मध्ये ते कमी होत गेलेला आहे, तो झालेला आहे मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे 20.97%.
मृत्यू दर होता 9, तो आता किती झाले 7.48, म्हणजे 28.3 जन्म दर 2001 ला होता, 2011 ला तो 20.97. मग आता तुम्हाला जर बघायचं असेल तर सर्वाधिक कधी होता, तर ऑब्विसली जन्मदर हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे 1901 मध्ये होता. मग आता कमी कमी होताना कोणत्या अशा वर्षामध्ये तो एकदम कमी झालेला आहे, हे जर तुम्ही पाहिलं तर ते 2001 ते 2011 याच्यामध्ये तो झपाट्यानं कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर मृत्यूदराचं जर तुम्ही बघितलं तर मृत्यूदर एकदम कमी असा कधी झालेला आहे त्याचं जर कंपॅरिझन केलं तर 2021च्या काळामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की 47.36 वर आलेला आहे, म्हणजे जास्त मोठा फरक तिथं राहिलेला आहे. 81 ते 91 मध्ये पण थोड्या प्रमाणात आहे. तर हे लोकसंख्या भारतातील जन्मदर आणि मृत्यूदर याची आकडेवारी आहे. तर या आकडेवारीमधले शेवटचे दोन तरी ॲटलिस्ट पाठच करा. 2001चा जन्मदर 28.3, 2011चा 20.97, 28.3 आणि 20.97, मृत्यूदर 2001चा 9 आणि 2011चा 7.48, एवढं तरी ॲटलिस्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. बाकी जरी नाही लक्षात राहिलं तरी चालेल. आता आणखी या पुस्तकामध्ये आणखी काय दिलेलं आहे, तर बालमृत्यू दरातली घट आहे ना, तर ती आकडेवारीनुसार दिलेली आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं जर कंपॅरिझन, ही आकडेवारी दिली आहे, फॅक्च्युअल डाटा आहे, हा सुद्धा लक्षात असू द्या. तर 1951 मध्ये बालमृत्यू दराचं प्रमाण दर हजारी 146 होतं, 2002 मध्ये ते 64 झालं आणि 2011 मध्ये ते 47 झालं. म्हणजे 1951 ला 146, 2001 ला ते 64 आणि 2011 ला ते किती झालं, 47. का झालं, तर चांगल्या वैद्यकीय सुविधा सध्या उपलब्ध होत आहेत त्याच्यामुळे बालमृत्यू दरामध्ये घट होत आहे. तर हे एक लक्षात असू द्या, जाता फक्त आकडेवारी 1951 146, 2002 64, 2011 47. त्याच्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कधी स्थापन झालेलं आहे, तर 2005 साली स्थापन झाले. म्हणजे कोणत्या प्रकारची आपत्तीची तीव्रता असेल तर ती कमी प्रमाणात होते आणि जी जीवितहानी होण्याचं प्रमाण जे पहिलं होतं तर ते आता हळूहळू कमी होत चालले. त्यामुळं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण इयर लक्षात ठेवा 2005. आणि त्यानंतर बेसिक पॉईंट येतो ते म्हणजे लोकसंख्या विस्फोटाचा परिणाम. आता लोकसंख्या विस्फोटन म्हणलं, विस्फोट म्हणजे लोकसंख्या वाढत चालली, म्हणजे लोक भरपूर प्रमाणात राहिली, म्हणजे त्याचा भूमीवर ताण येणार ऑब्विसली. आणि त्यानंतर खाणारी तोंड भरपूर झाली म्हणजे तिथं अन्नधान्य याच्या उत्पन्नावर परिणाम होणार, म्हणजे कृषीवर ताण येणार. त्यानंतर राहायची सुविधा, मूलभूत सुविधावर सुद्धा ताण येणार. मग आता खाणारी तोंड जर भरपूर झाली तर मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मग असमतोल निर्माण होणार. पर्यावरणाच्या समस्या तर डेफिनेटली निर्माण होणारच आहेत, सामाजिक समस्या आहेत. तर हे एक बेसिक आहे की लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम कोणते, तर हे एकदम बेसिक आहे. मग आता प्रश्न येतो तो म्हणजे लोकसंख्या विस्फोट झाला तर त्याच्यावर काही प्रतिबंधात्मक उपाय करता येतात का, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे उपाय येतात. फॉर एक्झाम्पल पहिला येतो तो म्हणजे आर्थिक उपाय. आर्थिक उपाय कसं करू शकतो, तर आर्थिक उपाय जर केला समजा तर त्यामुळे जे लोक आहेत तर त्यांच्या राहणीमानाचा दर्जा वाढू शकतो आणि राहणीमानाचा दर्जा वाढला तर लोकसंख्येतील वाढ काही प्रमाणात का होईना रोखली जाऊ शकते. तर त्याच्यामध्ये आर्थिक उपाय करताना काय करू शकतो, तर तुम्ही औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करू शकता किंवा रोजगाराच्या संधीमध्ये वाढ करणं गरजेचं आहे. मग रोजगार संधीत वाढ झाली किंवा दारिद्र्य निर्मूलनासारखे महत्वाचे प्रोग्राम जर इम्प्लिमेंट केले व्यवस्थित तरी सुद्धा लोकसंख्या विस्फोटावर काही उपाय करता येतील. किंवा उत्पन्न आणि संपत्तीचं समान वाटप झालं तर त्या प्रमाणात सुद्धा लोकसंख्येतील वाढ रोखली जाऊ शकते. म्हणजे लोकसंख्या विस्फोट या समस्येवर उपाय सुचवताना जे आर्थिक उपाय येतात त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे, रोजगाराच्या संधीत वाढ आहे, दारिद्र्य निर्मूलन आहे आणि उत्पन्न व संपत्तीचे समान वाटप सुद्धा आहे. आणि त्यानंतर येतात ते म्हणजे सामाजिक उपाय. सामाजिक उपाय म्हटलं तर शिक्षणाचा विस्तार करणं, महिलांच्या दर्जामध्ये सुधारणा करणं, लग्नाची किमान वयोमर्यादा वाढ करणं हे सामाजिक उपायामध्ये येतं. आता भारतातील लोकसंख्या धोरण जे विविध कार्यक्रमाद्वारे राबवण्यात आलं होतं ना, त्यातला पहिला महत्त्वाचा कार्यक्रम येतो तो म्हणजे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम. कुटुंब नियोजन कार्यक्रम हा कधी सुरू करण्यात आला होता, त्याचं इयर खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे माहिती आहे का, तर त्याच्यामध्ये दोन कार्यक्रम आहेत. पहिला येतो तो म्हणजे कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि दुसरा येतो तो कुटुंब कल्याण कार्यक्रम. फक्त इयरमध्ये फसवलं जाऊ शकतं. कुटुंब नियोजन कार्यक्रम हा 1952 मध्ये सुरू करण्यात आला होता. का करण्यात आला होता, तर जन्मदर कमी करायचा होता म्हणून तो कमी करायचा कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू केला होता. आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम कधी सुरू केला होता, तर हे 1979 मध्ये नियोजित जो नियोजन कार्यक्रमाचं नामांतरण कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये करण्यात आलं होतं. म्हणजे जे कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं जे होतं ना ऑलरेडी, त्याचं नाव चेंज केलं 1979 मध्ये. काय केलं, कुटुंब कल्याण कार्यक्रम. म्हणजे याच्यामध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रम असं का म्हटलेलं आहे, तर कुटुंब नियोजनाच्या ज्या काही महत्त्वाच्या सेवा असतील किंवा लहान बाळ असेल आणि त्यांची माता, त्यांना काही आरोग्य किंवा काही प्रमाणात आहार सुद्धा सुविधा उपलब्ध करून देणं, याच्यासाठी याचं नामकरण करण्यात आलेलं होतं.
म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कुटुंब नियोजन कार्यक्रम हा 1952 साली सुरू केला होता. 1979 साली त्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं नाव बदललं आणि नाव करण्यात आलं होतं कुटुंब कल्याण कार्यक्रम. त्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी. आता नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी किंवा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण का सुरू करण्यात आलं होतं, त्याच्यामागचे दोन महत्त्वाचे उद्देश आहेत. तर ते 2000चं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, पहिला महत्त्वाचा उद्देश होता तो म्हणजे लोकसंख्येच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे, आणि दुसरा होता ते म्हणजे लोकसंख्या नियंत्रित करणे. ह्या दुहेरी उद्देश समोर ठेवून राष्ट्रीय लोकसंख्या धोरण सुरू करण्यात आलं होतं 2000चं. मग आता याच्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला पाहावं लागेल परीक्षेसाठी. हे सुद्धा पॉईंट महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे? याच्यात जे 6-7 पॉईंट आहेत त्या डेफिनेटली पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे तो विचारला जातो, तो म्हणजे 7वा जो पॉईंट आहे, कोणत्या सालापर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर ठेवायचा आहे असं राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये सांगितलं आहे. तर ते 2045 पर्यंत, हां 2045 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर ठेवायचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. पहिले येतं ते म्हणजे 14 वर्ष वयोपर्यंत मोफत व सक्तीचं शिक्षण उपलब्ध करून देणे. तो इम्प्लिमेंट झालाय कायदा 2009ला, तो कायदा झाला आणि 1 एप्रिल 2010 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं होतं. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे बालमृत्यू दर, माता मृत्यू दर, ह्या सगळ्या गोष्टी. आता त्यामध्ये येतात ते म्हणजे बालमृत्यू दर. तर दर 1000 बालकामागे बालमृत्यू दर किती कमी करायचा आहे, तर 30 पर्यंत कमी करायचा आहे. दर 1000 बालकामागे बालमृत्यू दर कितीपर्यंत कमी करायचा आहे, 30 पर्यंत कमी करणं. त्यानंतर माता मृत्यू दर जो असेल तो 1 लाख माता प्रसूती दरम्यान जे होणारे 1 लाख माता मृत्यू दर आहे ना, 1 लाखापैकी 100 पर्यंत न्यायचं आहे, 1 लाखाला 100 न्यायचं आहे, एवढा रेट त्याचा कमी करायचा. दुसरं म्हणजे मुलांसाठी जे लसीकरणाचं सार्वत्रिकरण करणं ते सुद्धा इम्प्लिमेंट होतंय. त्यानंतर मुलीचं विवाहाचं वय 18 पूर्वीचं नसावं, शक्यतो 20 वर्षानंतर मुलीचं विवाह केले जावेत, हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे तुम्हाला जे आकडेवारी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जसं बालमृत्यू दर 30 पर्यंत कमी करणं, माता मृत्यू दर 1 लाखामध्ये 30-100 पर्यंत आणणं, 2045 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर ठेवणं आणि लसीकरण सार्वत्रिकरण होणं, हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर पुढचा पाठ येतो तो म्हणजे मानव विकासाची संकल्पना केव्हा मानण्यात आली. तर जे संयुक्त राष्ट्रसंघाचं जे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा त्याला आपण संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणतो, या कार्यक्रमाअंतर्गत 1990 साली मानवी विकासाची संकल्पना मानण्यात आली. फॅक्च्युअल डाटामध्ये हा विचारलं जाऊ शकतं. तर 1990 मध्ये पहिल्यांदा मानवी विकासाची संकल्पना मानण्यात आली UNDP च्या कार्यक्रमाअंतर्गत, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याच्यानंतर आपण एक प्रश्न पाहूया आणि इथं आपला लेसनला थांबूया. पहिला प्रश्न असा आहे, दिलेल्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला आणि योग्य जोडी जुळवायची आहे, हा प्रश्न आहे. आता पहिला अ गटात दिले महाविभाजन वर्ष, ते काय येणार आहे महाविभाजन वर्ष 1921. त्यानंतर ए जे कोल आणि EM हुअर हे खूप महत्वाचं आहे, तर त्यांनी त्यांचं पुस्तकाचं नाव दिले, म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे हे ए जे कोल आणि EM हुअर यांनी सांगितले. कोणत्या पुस्तकामध्ये, म्हणजे 1958 साली त्यांचं पुस्तक आलं होतं, ते पुस्तक होतं लोकसंख्या वाढ आणि कमी उत्पन्न देशातील आर्थिक विकास. म्हणजे एक ला ब आणि दोन लाख म्हणलं तर दुसरा पर्याय बरोबर येतो. सामाजिक उपाय म्हटलेले आहेत, म्हणजे जे आपण आर्थिक उपाय आणि सामाजिक उपाय लोकसंख्या वाढीला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केले होते, त्यामध्ये येतात ते म्हणजे शिक्षणाचा विस्तार आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं, की त्यासाठी जे स्थिर लोकसंख्या ठेवायची आहे कधीपर्यंत करायचे आहे, तर 2045 पर्यंत अशा प्रकारे आहे. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. जर लेसन तुम्हाला आवडलं तर लाईक करा, तुम्ही चॅनलला अजूनही माझ्या सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, जरूर करा आणि तुमच्या काही डाऊट शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र पुस्तकाला सुरुवात करतोय. हे नवीन पुस्तक आहे, याच्यामध्ये बरेचसे असे मुद्दे किंवा पॉईंट आहेत की जे परीक्षेला विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर आजल्या 11वी अर्थशास्त्र पुस्तकाला सुरुवात करतोय. त्या पुस्तकामध्ये आपण आज काय पाहणार आहे, तर आपण पाहणार आहेत अर्थशास्त्रातल्या मूलभूत संकल्पना. हा पहिला टॉपिक आहे, हा खूप महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये बराचसा स्टॅटिक भाग आहे. स्टॅटिक म्हणजे डायरेक्ट तुम्हाला विचारला जाणारा, की तुम्हाला ते तोंडपाठ असणं गरजेचं आहे, अशा प्रकारचे काही मुद्दे ते तुम्हाला या लेसनमध्ये किंवा या
पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, तो परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जो फॅक्च्युअल डाटा आहे तो सुद्धा आपण नेक्स्ट लेसनमध्ये कव्हर करतोय. मग आज आपण पाहणार आहे ते म्हणजे अर्थशास्त्रातल्या मूलभूत संकल्पना. तर याच्यामध्ये कसं आहे की एकदम एका व्हिडिओमध्ये हे पुस्तक कव्हर करणं पॉसिबल होत नाही, याचे तीन चार भाग होतील, पण त्या तीन चार भागामध्ये ते जेवढे इम्पॉर्टंट परीक्षेसाठी आहेत ते सर्व कव्हर केलं जाईल. आता अर्थशास्त्रातल्या मूलभूत संकल्पनामध्ये विचारले जाताना कसं विचारलं जातं, तर आजकाल नवीन पद्धत एमपीएससी अवलंबते, ते म्हणजे एखादं वाक्य असेल एखाद्या सायंटिस्टनं म्हटलेलं ते आहे असं विचारलं जाणं, किंवा एखाद्या सायंटिस्टनं लिहिलेलं पुस्तक असेल तर ते विचारलं जाणं. तर याच्यामध्ये बराचसा असा भाग दिलेला आहे पहिल्या चॅप्टरमध्ये, ज्या मूलभूत संकल्पना एक्सप्रेस करताना, किंवा आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास याच्यामधला फरक काय, अशा प्रकारचे जे डिस्क्रिप्टिव्ह टाईप प्रश्न जे असतात एमपीएससीला लॉजिक तुम्हाला विचार करण्यासाठी, तर ते विचारले जातात. तर हे सर्व ह्याच्या लेसनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तुम्हाला त्याचा येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होईल. तर जर तुम्ही मागच्या वर्षीच्या जर कंबाईन किंवा राज्यसभा प्रिलिम पेपरचा जर थोडासा अनालिसिस केला असेल तर तुम्हाला ते नक्की कळेल. तर आज आपण काय करूया, वेळ न दवडता या लेसनला सुरुवात करूया. आज आपण लेसनला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन डायरेक्ट भेटेल. आता आपल्या लेसनला सुरुवात करतोय. आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ते म्हणजे अर्थशास्त्र या शब्दाचा अर्थ काय. तर अर्थशास्त्र या शब्द हा जो मूळ शब्द आहे तर तो मूळ ग्रीक शब्द आहे. कुठला मूळ ग्रीक शब्द आहे, तर मूळ ग्रीक शब्द कोणता, तर ऑयकोनोमिया. या ग्रीक शब्दापासून अर्थशास्त्र हा शब्द आलेला आहे. ऑयकोनोमिया म्हणजे काय, तर कौटुंबिक व्यवस्थापन असा त्याचा अर्थ असतो होतो. अर्थशास्त्र हे कसं आहे, तर सामाजिक शास्त्र आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं किंवा परीक्षेला विचारलं जाण्याचे चान्सेस जास्त अशा प्रकारचा पॉईंट म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञानं अर्थशास्त्राचं वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असं केलेलं आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने अर्थशास्त्राचं वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असं केलेलं आहे, तर त्या सायंटिस्टचं नाव आहे पॉल सॅम्युएलसन. पॉल सॅम्युएलसन हा फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. पॉल सॅम्युएलसन यांनी अर्थशास्त्राचं वर्णन काय केलेलं आहे, तर सामाजिक शास्त्राची राणी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आता अर्थशास्त्र हे कसं आहे, तर मानवाचं जे आर्थिक वर्तणूक आहे याच्या अभ्यासाशी निगडीत असणारं शास्त्र आहे. आता अर्थशास्त्रामध्ये काय पाहिलं जातं, तर माणसाच्या असणाऱ्या गरजा आणि त्याच्यासाठी उपयोगात असणारी साधनं. आता माणसाच्या गरजांचा जर विचार केला तर माणसाच्या गरजा हे अमर्याद आहेत, परंतु त्याच्या ते त्या गरजा पूर्ण करण्यासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी लागणारी साधनं आहेत तर ती मर्यादित आहेत. तर ही मर्यादित साधनं आणि अमर्याद गरजा यांचा ताळमेळ करताना ज्या मानवाचं जे आर्थिक वर्तणूक कशी घडते त्याच्या संदर्भाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, असं ढोबळ मनानं त्याची व्याख्या केली जाते. ओके, अर्थशास्त्राबद्दल सुरुवात केली तर पहिल्यांदा सायंटिस्ट येतो तो म्हणजे कौटिल्य. कौटिल्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या करताना कसं केलं होतं, तर अर्थ आणि शास्त्र असे दोन वेगळे शब्द केले होते. अर्थ म्हणजे काय, तर संपत्ती. शास्त्र म्हणजे काय, विज्ञान. म्हणजे संपत्तीचे विज्ञान म्हणजे संपत्तीचे संपादन करणं किंवा त्याचं करणारं व्यवस्थापन याला अर्थशास्त्र असं कौटिल्य यांनी म्हटलेलं होतं. मग त्यांनी तो ग्रंथ लिहिला होता अर्थशास्त्री, हा एक त्यांचा मोठा ग्रंथ आहे, राजकीय व्यापक असा हा ग्रंथ आहे. म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल. आता कौटिल्य यांना विचारले घेतली जाणारी दुसरी नावं कोणती, तर चाणक्य असं हे नाव आहे, किंवा दुसरं नाव विष्णुगुप्त आहे. तर राज्यसेवा प्रिलिमला याच्यावर एकदा एक प्रश्न विचारून झालेला आहे. त्यांनी लिहिलेला महत्त्वाचा ग्रंथ होता तो म्हणजे अर्थशास्त्र. कौटिल्य कोणत्या कालखंडामधला सगळ्यात मोठा व्यक्ती होता असं आपण म्हणू शकतो अर्थशास्त्रज्ञ, तर तो मौर्य कालखंडामध्ये असलेला मोठा व्यक्ती होता हे म्हणू शकतो. हे झालं बेसिक एकदम. त्याच्यानंतर आता परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट किंवा सगळ्यात महत्त्वाचा सायंटिस्ट येतो तो म्हणजे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ हा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. त्यांनी अर्थशास्त्राच्या ज्या संपत्तीविषयीची व्याख्या केलेली होती सर्वप्रथम कधी केली होती, तर 1776 मध्ये. 1776 मध्ये त्यांचं वेल्थ ऑफ नेशन्स किंवा राष्ट्राची संपत्ती, किंवा त्याला पूर्ण जर तुम्ही नाव बघितलं अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स हा त्यांनी ग्रंथ मांडलेला होता. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं, अर्थशास्त्र हे काय आहे, अर्थशास्त्र हे काय आहे, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असं म्हटलं होतं. म्हणजे सामाजिक शास्त्राची राणी असं अर्थशास्त्राला कोणी म्हटलं, पॉल सॅम्युएलसनने म्हटलं होतं.
आणि अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे कोणी म्हटलं तर ॲडम स्मिथ यांनी म्हटलं होतं. वेल्थ ऑफ नेशन्स किंवा त्याला राष्ट्राची संपत्ती असं पण शॉर्टमध्ये म्हणतो, परंतु डिटेलमध्ये म्हटलं तर इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. तर ॲडम स्मिथ यांच्याबाबतचं हे महत्त्वाचं पुस्तक किंवा ग्रंथ कधी म्हटलं तर 1776 हे इयरसुद्धा फक्त सजाता ओव्हरलुक करून घ्या, महत्त्वाचं आहे. आता या पुस्तकामध्ये नवीन पुस्तकामध्ये आणखी एक दिले ते म्हणजे 2018 नोबेल अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक कोणाला मिळालं, तर ते मिळालं आहे पॉल रोमर आणि विल्यम नॉर्दॉस यांना. आता पॉल रोमर यांनी केलेलं कार्य आणि विल्यम नॉर्दॉस, पॉल रोमर यांनी कशाचा अभ्यास केलेला आहे, जे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक वाढ याच्यातलं जे आर्थिक वृद्धी आहे ना त्याचा अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध आहे पॉल रोमर. आणि जे नॉर्दॉस आहेत विल्यम नॉर्दॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. तर यांना 2018 अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, त्याबद्दलचं थोडंसं तुम्हाला माहीत आहे का या सेक्शनमध्ये तिथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा सायंटिस्ट येतो तो म्हणजे अल्फ्रेड मार्शल, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल. आता अल्फ्रेड मार्शल यांचं जे पुस्तक आहे ते खूप फेमस आणि परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. हे विचारताना कसं विचारलं जातं तर जोड्या लावामध्ये याला विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. तर त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे अर्थशास्त्राची मूलतत्वे किंवा त्याला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे त्यांचं पुस्तक आहे. जसं 1776 वेल्थ ऑफ नेशन्स किंवा राष्ट्राची संपत्ती हे ॲडम स्मिथ यांचं पुस्तक होतं, तसं 1890 त्यांचं हे पुस्तक प्रकाशित झालं प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांचं, तर ते म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. अल्फ्रेड मार्शल म्हटल्यानंतर तुम्हाला कधीही डोळे झाकून जरी तुम्ही झोपेतून जरी उठला तर तुम्हाला हे एक वाक्य सांगता आलं पाहिजे, अल्फ्रेड मार्शल म्हटलं की कल्याणकारी अर्थशास्त्र, हे तुम्हाला कायम डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. जसं माल्थस ह्या सायंटिस्टचं नाव घेतलं तर लोकसंख्या संदर्भात तो सायंटिस्ट फेमस आहे, हां, तर तसं अल्फ्रेड मार्शल कल्याणकारी अर्थशास्त्र कायम तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांचं पुस्तक प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. जसं अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे हे असं ॲडम स्मिथनं म्हटलं, सामाजिक शास्त्राची राणी असं पॉल सॅम्युएलसननं म्हटलं, तसं अल्फ्रेड मार्शल यांनी मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. हां, मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं त्यांनी अल्फ्रेड मार्शल यांनी म्हटलेलं आहे, कल्याणकारी अर्थशास्त्र असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता यांनी असं का म्हटलं तर याच्यामध्ये जशी जशी आपली आवश्यकता असेल तशा तशा तुम्हाला उपयुक्त साधनं म्हणजे गरजा आणि साधनं याच्याचा ताळमेळ लावलेला आहे. गरजा तर माणसाच्या अमर्याद आहेत, परंतु त्याच्यासाठी उपयोगात येणारी जी साधनं आहेत जसजशा आवश्यकतेनुसार जे उपलब्ध साधनं आहेत तर त्याचा वापर हा पर्याप्त प्रमाणात करणं आणि त्या पद्धतीनं जे वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणूक आहे याचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये केला जातो असं प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता सायमल्टेनियसली तीन लोकांचं माहीत असणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, पहिलं महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्राची राणी आहे पॉल सॅम्युएलसन, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अल्फ्रेड मार्शल. तिसरं लक्षात ठेवावं लागेल अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे म्हटलं तर ॲडम स्मिथ, आणि अल्फ्रेड मार्शल म्हटलं की कल्याणकारी अर्थशास्त्र हे लक्षात ठेवावं लागेल. आणि प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे अल्फ्रेड मार्शल यांचं पुस्तक 1890 पब्लिश झालं होतं, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या कोणी मांडली, तर त्याचं उत्तर आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल. झोपेतून उठलं तर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे कल्याणकारी अर्थशास्त्र म्हटलं की अल्फ्रेड मार्शल. मग आता मार्शल यांनी व्याख्येचे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, ते म्हणजे कसं तर अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्र म्हणजे त्यांनी म्हटलं की सामान्य माणसाचा अभ्यास आहे. अर्थशास्त्र म्हणजे काय तर आर्थिक वर्तनाचं शास्त्र आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जसं आता अल्फ्रेड मार्शल आणि जो ॲडम स्मिथ यांच्यामध्ये थोडंसं डिफरन्स आहे. ॲडम स्मिथ यांनी काय म्हटलं की अर्थशास्त्र हे काय आहे केवळ संपत्ती म्हणजे संपत्तीचं शास्त्र असं त्यांनी जास्त फोकस केला होता, परंतु अल्फ्रेड मार्शल यांनी असं सांगितलं की अर्थशास्त्र हे केवळ संपत्तीचा अभ्यास नाहीये. हे लक्षात घ्या, ह्या दोघांची मतं वेगळी आहेत. अर्थशास्त्र हे कशाचं आहे तर भौतिक कल्याणाचा अभ्यास सुद्धा याच्यामध्ये होतो हे अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ॲडम स्मिथ आणि अल्फ्रेड मार्शल हे कंपॅरिझन आणि त्याला जोडून लक्षात ठेवायचं पॉल सॅम्युएलसन. त्याच्यानंतर पुढचा सायंटिस्ट येतो तो म्हणजे लिओनील रॉबिन्स. हे सुद्धा नाव खूप महत्वाचं आहे, म्हणजे आता आपण चौथा सायंटिस्टकडे वळतोय. पॉल सॅम्युएलसन, ॲडम स्मिथ, त्याच्यानंतर अल्फ्रेड मार्शल झाले, आता पाहतोय आपण लिओनील रॉबिन्स.
आता न्यूलियल रॉबिन्स यांचं जर म्हटलं तर ते दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या, हे वाक्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. आता म्हणजे 1890 पर्यंत आले होते अल्फ्रेड मार्शलने पुस्तक पब्लिश केलं. आता लिओनेल रॉबिन्स यांनी 1932 साली पुस्तक पब्लिश केलं, त्याचं नाव होतं अर्थशास्त्राचं स्वरूप व महत्व. पुस्तक सुद्धा खूप महत्वाचे आहेत, कारण हे तीन पुस्तकं गटात दिली जातील, ब गटात सेंटीची नावं दिली जातील, जोड्या लावायला विचारलं जाऊ शकेल. अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व 1932 साली लिओनेल रॉबिन्स यांचं हे पुस्तक प्रकाशित झालं, आणि या पुस्तकामधून त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितली. आता दुर्मिळतेवर आधारित व्याख्या म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर दुर्मिळतेवर म्हणजे आता आपण पाहिलं काय होतं की माणसाच्या गरजा आणि त्याला असणारी उपयुक्त साधनं, माणसाची गरजा हे अमर्याद आहेत आणि जी साधनं आहेत तर ती मर्यादित आहेत, परंतु ही मर्यादित साधनं आणि याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक दुर्मिळ साधनं असू शकतात किंवा त्याला त्या दुर्मिळ साधनाच्या ऐवजी आपण पर्यायी मार्गाचा वापर करतोय किंवा त्याच्यासाठी असणारी पर्यायी साधनं असतात. मग माणसाचं कसं होतं, ज्या अमर्याद गरजा भागवायच्या आहेत आणि त्या गरजा भागवताना असणारी जी मर्यादित साधनं, दुर्मिळ बी असणारी आणि पर्यायी साधनं, या दोन्ही गोष्टींचा मेळ घालताना जो मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, त्या अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या असं का म्हटलेलं आहे, तर त्याचं रिझन हे आहे, माणसाच्या गरजा ह्या अमर्यादित असतात आणि त्याला भागवण्यासाठी, माणसाच्या गरजा अमर्यादित आहेत, भागवण्यासाठी उपयुक्त असणारी जी साधनं आहेत ती मर्यादित आहेत. पण मर्यादित साधनामध्ये पण दोन प्रकार पडतात, एक येतं तो म्हणजे दुर्मिळ साधनं, दुसरी येतं ते पर्यायी साधनं. मग हे जे साधनांचा जो मेळ कसा घातला जातो आणि मेळ घालताना जो मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, त्या अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. म्हणून लिओनेल रॉबिन्स यांना दुर्मिळतेवर आधारित त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केली. हे परीक्षेला खूप महत्वाचं आहे. जसं कल्याणकारी अर्थशास्त्र म्हटलं की अल्फ्रेड मार्शल यांचं नाव लक्षात राहतं, संपत्तीचं शास्त्र म्हटलं की ॲडम स्मिथ लक्षात राहतं, सामाजिक शास्त्राची राणी म्हटलं तर पॉल सॅम्युएलसन लक्षात राहतं, तसं लिओनेल रॉबिन्स म्हटलं तर दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्र हे लक्षात ठेवा. त्यांचं पुस्तक 1932 साली आलेलं अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व, इंग्लिशमध्ये म्हटलं तर अन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेला याच्यावर सुद्धा विचारलं जाऊ शकेल. म्हणजे याचा तो फरक तुम्ही समजून घ्या. आता आपण चार सायंटिस्ट पाहिले, त्यांची मतं, हे परीक्षेला खूप महत्त्वाचं आहे. याच्यातला कोणता ना कोणता एक प्रश्न येणाऱ्या कंबाईन क्वेरीज अशा वेळेला विचारला जाण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण हे नवीन पुस्तक आहे, याच्यावर फोकस केला जाऊ शकतो. मग आता यांनी तुम्हाला माहित आहे का एक सेक्शन दिलं आहे आणि या सेक्शनमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर याच्यावर सुद्धा जोडायला वाच विचारू शकते. 18वे शतक, 19वे शतक ते 20व्या शतकाचा पहिला भाग आणि आधुनिक 20 शतकाच्या पुढचा आधुनिक भाग जो म्हणतो संप्रदाय, याच्यातले सायंटिस्ट दिलेले. जसं 18वे शतक म्हणलं म्हणजे 1776 ला कोण होता तर ॲडम स्मिथ होते, बरोबर, 1776 ला त्यांचं आलेलं पुस्तक. त्याच्यानंतर मग आता सनातन संप्रदाय 18व्या शतकातले सायंटिस्ट कोणते आहेत, तर ॲडम स्मिथ आहे, डेव्हिड रिकॉर्डो आहे, जे एस मिल आहे, किंवा टी आर माल्थस. माल्थस लोकसंख्येबाबतचं जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल हे फेमस आहेत माल्थस, तर हे 18व्या शतकातले सायंटिस्ट आहेत. जसं 19वे शतक आणि 20व्या शतकाचा पहिला भाग, त्याच्यामध्ये अल्फ्रेड मार्शल येतो, ए सी पिगो येतो, आयर्विन फिशर. आयर्विन फिशर म्हटलं की जो पैसा आणि मागणी पुरवठा याच्याबाबतचं येतं, म्हणजे त्यांचं एक फिशरचं समीकरण म्हणून एक फेमस आहे, PV = MT. जर तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास केला असेल तर ते एक समीकरण एक आहे, PV = MT असं काय ते समीकरण आहे, ते आपण पुढे येणाऱ्या लेसनमध्ये पाहणार आहोत. आणि 20व्या संप्रदाय म्हणजे 20व्या शतकातल्या पासून आजपर्यंत, म्हणजे आधुनिक संप्रदाय ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये येणारे सायंटिस्ट म्हणजे जे महत्त्वाचे दोन, लिओनेल रॉबिन्स, पॉल सॅम्युएलसन आणि जे एम केन्स, हे लक्षात ठेवा. म्हणजे 18व्या शतकामध्ये ॲडम स्मिथ, रिकॉर्डो, जे एस मिल, टी आर माल्थस, आणि 19व्या शतकाचा सुरुवातीचा भाग मार्शल, ए सी पिगो, आयर्विन फिशर, आणि 20व्या आधुनिक संप्रदायामध्ये शास्त्रज्ञ म्हटलं तर जे एम केन्स, लिओनेल रॉबिन्स, पॉल सॅम्युएलसन. आता पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे अर्थशास्त्राची विभागणी. तर अर्थशास्त्राची विभागणी दोन शाखांमध्ये कोणी केली, तिसरा आता पाचवा सायंटिस्ट येतोय जो आपण आतापर्यंत अभ्यासल्यापैकी, तो येतो सर रॅगनर फिश. काय सायंटिस्ट आहे, सर रॅगनर फिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्राची विभागणी दोन शाखांमध्ये केलेली आहे. आता त्या दोन शाखा कोणत्या, तर मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतो. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म लहान,
शब्दाचा अर्थ आहे, म्हणजे ज्या अर्थशास्त्रामध्ये जे वैयक्तिक घटक आहेत तर त्याचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे कसं, एखादं कुटुंब असेल किंवा कामगार असेल किंवा एखादा उद्योग असेल तो सूक्ष्म तेवढाच, किंवा एखादा फर्म असेल तेवढ्याच त्याचा अभ्यास केला जातो, त्याला सूक्ष्म म्हटलं जातं. आणि स्थूल म्हटलं तर पूर्ण ओव्हरऑल भारताचा पूर्ण उद्योगाचा, भारतातील सर्व उद्योगांचा अभ्यास केला जातो त्याला स्थूल, अशा ढोबळमानाने त्याची व्याख्या केली जाते. मग परत एकदा मी सांगतो आपण काय काय 5 सेंटीस बद्दल पाहिलेलं आहे. पहिला सेंटीस आपण पाहिला होता तो म्हणजे पॉल सॅम्युएलसन, त्यांनी काय सांगितलेलं होतं तर अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्राची राणी आहे असं म्हटलं होतं. दुसरा सेंटीस येतो तो म्हणजे ॲडम स्मिथ, संपत्तीचे शास्त्र म्हटलं. त्याच्यानंतर तिसरा सेंटीस येतो तो म्हणजे अल्फ्रेड मार्शल, कल्याणकारी अर्थशास्त्र. चौथा सेंटीस येतो रॉबिन्स, लिओनेल रॉबिन्स, म्हणजे दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी केली होती. चौथा सायंटिस्ट. पाचवा सायंटिस्ट येतो तो म्हणजे सर रॅग्नर फ्रिश, तर त्यांनी अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली होती, म्हणजे एक मायक्रो इकॉनॉमिक्स आणि एक मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याची व्याख्या कोणी दिलेली, तर ती व्याख्या दिलेली आहे केनेथ बोल्डिंग या शास्त्रज्ञानं. आतापर्यंत आपण पाहिलेला हा 6वा शास्त्रज्ञ आहे केनेथ बोल्डिंग. सूक्ष्म म्हटलं लहान, स्थूल म्हटलं मोठं, तर केनेथ बोल्डिंग यांनी दिलेल्या ह्या व्याख्या आहेत. एवढ्या पूर्ण मोठ्या व्याख्या तुम्ही काय लक्षात ठेवणं गरजेचं नाही, परंतु तुम्हाला ते समजतं. सूक्ष्म म्हणजे काय, एखादी विशिष्ट उत्पादन संस्था असेल, एखादं कुटुंब, विशिष्ट कुटुंब, एखादा विशिष्ट उद्योग असेल किंवा एखादं विशिष्ट फर्म असेल याचा अभ्यास करणारं शास्त्र असतं, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं आपण ढोबळमानानं म्हणतो त्याला. तसंच स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या सुद्धा कोणी दिलेली आहे, केनेथ बोल्डिंग यांनीच दिलेलं आहे. एवढा एक महत्त्वाचा पॉईंट. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न आपण काय म्हणतो तर देशाचं जे आर्थिक व्यवहार आहे त्याच्या संबंधित असतं, म्हणजे आपण त्याला ढोबळमानानं म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्नाला ढोबळमानानं म्हणतो देशाचं एकूण उत्पन्न. म्हणजे एखादा आर्थिक वर्ष आपण कन्सिडर केलं जातो आणि त्या आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादित केले जाणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची बाजार भावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं ह्याची व्याख्या केलेली आहे. बाजार भाव आणि दुसरा असतं घटक किंमत, तो सुद्धा अर्थशास्त्रातला एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचे 2 पॉईंट येतात तो म्हणजे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. आता हे खूप महत्त्वाचं आहे, याच्या परीक्षेला आजकाल प्रश्न विचारला जातो. म्हणजे 2018 जो पॉल रोमर या सायंटिस्टचं अर्थशास्त्रातलं नोबेल त्यांना मिळालं होतं, तर त्यांनी आर्थिक वृद्धीचे अभ्यासक म्हणून ते फेमस होते, पॉल रोमर. तर आर्थिक वृद्धी म्हणजे काय आणि आर्थिक विकास म्हणजे काय. आता आर्थिक वृद्धी म्हणजे काय, देशाचं जे वास्तव उत्पन्न आहे त्याच्यामध्ये होणारी वाढ त्याला आर्थिक वृद्धी असं म्हटलं जातं. आता आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे 2 कन्सेप्टचा विचार जर केला असता, आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक कन्सेप्ट आहे आणि आर्थिक विकास ही गुणात्मक कन्सेप्ट आहे. म्हणजे कसं, तर आता आपण आर्थिक वृद्धी म्हणजे काय म्हणतो तर देशाच्या जे वास्तव उत्पन्न आहे याच्यामध्ये होणारी वाढ. परंतु आर्थिक विकास म्हणजे काय, तर आर्थिक विकास होण्यासाठी आर्थिक वृद्धी होणं सुद्धा गरजेचं आहे. आर्थिक विकास केव्हा होतो, जेव्हा आर्थिक वृद्धी होऊन त्याचबरोबर जे लागणारे इतर महत्त्वाचे घटक आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही शिक्षण घेतलं, आरोग्य घेतलं, याच्यामध्ये होणारा विकास हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे आर्थिक विकास म्हणजे आपण असं म्हणू शकतो आर्थिक वृद्धी प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये होणारा महत्त्वाचा बदल, परिवर्तनीय बदल, की जो लोकांच्या कल्याणामध्ये त्याचा उपयोग होतो, फॉर एक्झाम्पल शिक्षण, आरोग्य. म्हणून आर्थिक वृद्धी ही काय आहे तर ही संकल्पना जर बघितली तरी संकुचित आहे तेवढ्यापुरती. म्हणजे फक्त देशाच्या वास्तव उत्पन्नात वाढ झालं त्याला आर्थिक वृद्धी म्हणतात. आर्थिक विकास होताना काय होतं, तर आर्थिक वृद्धी तर होणं गरजेचंच आहे, त्याचबरोबर तुम्हाला लोकांच्या कल्याणामध्ये वाढ झाली पाहिजे, त्याच्यासाठी लागणारे फॉर एक्झाम्पल आपण घेतो ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. म्हणजे आपण असं म्हणू शकतो आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. तसंच आर्थिक वृद्धीसाठी आर्थिक विकासाची गरज आहे का, तर काही गरज नाही. म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ, त्यासाठी आर्थिक विकास व्हावाच अशी काही अट नाही. त्यामुळे ह्या 2 कन्सेप्टमधला फरक तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग आपण असं म्हणू शकतो आर्थिक वृद्धी ही एकांगी कल्पना आहे, म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात फक्त वाढ होते, त्याला आर्थिक विकासाचा म्हणजे शिक्षण आरोग्यामध्ये होणारा बदल किंवा लोकांचं कल्याण व्हावं असे ह्या आर्थिक वृद्धीमध्ये येत नाही. परंतु आर्थिक विकासामध्ये काय असतं, तर आर्थिक वृद्धी येतं प्लस
लोकांच्या कल्याणामध्ये वाढ झाली पाहिजे, म्हणजे शिक्षण आणि आरोग्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेतोय समजण्यासाठी, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, ते म्हणजे आर्थिक विकास. म्हणजे आपण असं म्हणू शकतो आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे, परंतु आर्थिक विकास ही कशी आहे, सर्वसमावेशक संकल्पना आहे. आर्थिक विकास ही कशी आहे, सर्वसमावेशक संकल्पना आहे. हा सुद्धा पॉईंट खूप खूप महत्त्वाचा आहे, तर हे तुम्हाला जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय, जे महत्त्वाचे 6 सायंटिस्ट यांनी दिलेली महत्त्वाची स्टेटमेंट किंवा त्यांचं कार्य, प्लस इतर जे महत्त्वाचे पॉईंट आहे जसं राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेसाठी हा फॅक्च्युअल डाटा आहे, फक्त अंडरस्टँडिंग तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. याच्यानंतर अजून महत्त्वाचे पॉईंट आहेत जे 11व्या वर्षाच्या पुस्तकातले, ते सुद्धा कव्हर केले जातील. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तुमच्या शंका आणि डाऊट काय असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मांडू शकता, आणि जास्तीत जास्त लेसनला लाईक करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 11वी अर्थशास्त्र या पुस्तकातला एक टॉपिक पाहणार आहे, तो म्हणजे भारतातली बेरोजगारी. आता ह्या भारतातल्या बेरोजगारी या टॉपिकवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर या पुस्तकामध्ये जे महत्त्वाचे काही मुद्दे दिले आहेत, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये त्यांनी जो भारताचा दरवर्षी पब्लिश होणारा जो बेरोजगारीबाबतचे आकडे आहेत, तर 2015-16 सालचा जो रिपोर्ट आहे, तर तो ह्यांनी ह्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये कोणतं असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये बेरोजगारीचा दर जास्त होता, तो 5वा अहवाल होता आतापर्यंतचा. त्यानंतर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशननं बेरोजगारी म्हणजे काय याचे जे डेफिनेशन दिलेले आहेत, की आता ते परीक्षेला बेरोजगार कोणाला म्हणायचं, तर त्याच्या संदर्भातले एक महत्त्वाचे पॉईंट, अशा प्रकारे आणि काही योजना आहेत, तर या लेसनमध्ये आपण ते टॉपिक कव्हर करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आता आपण पाहणार आहे ते म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, ही जी भारताची संस्था आहे म्हणजे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था. आता या संस्थेच्या वतीनं काही महत्त्वाची व्याख्या देण्यात आलेली. पहिली महत्त्वाची व्याख्या आहे म्हणजे कोणत्या व्यक्तीला बेरोजगार म्हणावं, तर जी व्यक्ती एखादी व्यक्ती आठवड्याला 14 तासापेक्षा जर कमी तास काम करत असेल, 14 तासापेक्षा कमी काम करते अशा व्यक्तीला काय म्हणा, बेरोजगार म्हणा, असं नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशननं सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे कोणत्या व्यक्तीला न्यून रोजगार असं म्हटलं जायचं, जे 15 ते 28 तास दर आठवड्याला काम करतात, जी व्यक्ती 15 ते 28 तास दर आठवड्याला काम करतात त्यांना न्यून रोजगार असं म्हणायचं असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जी व्यक्ती दररोज 8 तास, जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजे प्रत्येक वर्षाला 273 दिवस जर काम करत असेल तर त्यांना रोजगार असलेल्या व्यक्ती असं म्हणायचं, असं नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशननं सांगितलेलं आहे. म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशननं सांगितलेल्या 3 डेफिनेशन त्या महत्त्वाच्या आहेत. पहिली डेफिनेशन सांगितली होती कोणत्या व्यक्तीला बेरोजगार म्हणावं, तर जी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासापेक्षा कमी काम करते, हे लक्षात घ्या. न्यून रोजगार कोणाला म्हणावं, जी व्यक्ती 15 ते 28 तास दर आठवड्याला काम करते त्यांना न्यून रोजगार म्हणावं. आणि त्याच्यानंतर तिसरी डेफिनेशन सांगितली होती की रोजगार असलेल्या व्यक्ती कोणाला म्हणावं, की जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजे प्रत्येक वर्षाला 273 दिवस काम करते त्यांना रोजगार असलेल्या व्यक्ती म्हणावं. तर ही पहिली महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बेरोजगारीचे प्रकार दिलेले आहेत, म्हणजे ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी. ग्रामीण बेरोजगारीमध्ये 2, एक हंगामी बेरोजगारी आणि छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी असं म्हटलं जातं. दुसरं असतं ते सुशिक्षित बेरोजगारी आणि औद्योगिक बेरोजगारी, हे शहरी बेरोजगारीमध्ये येतं. आणि मग आता महत्त्वाचं काय आहे, तर ग्रामीण बेरोजगारीमध्ये असलेले 2 टाईप, पहिला येतो तो म्हणजे हंगामी बेरोजगारी, म्हणजे प्रत्येक हंगामानुसार चेंज होणारी ही बेरोजगारी आहे. दुसरं म्हणजे छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी. छुपी बेरोजगारी म्हणजे एक काम, एक व्यक्ती एखादं काम एक 2 व्यक्ती करू शकत असतील, तर त्या कामामध्ये एकूण 4 व्यक्ती गुंतलेले असतात. म्हणजे 2 व्यक्ती ते अशाच असतात त्याच्यामध्ये की जास्त गुंतलेले आहेत, म्हणजे काय गरज नसताना. तर अशा ठिकाणी छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी असते, ते आपण डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत. हंगामी बेरोजगारी म्हटलेली आहे, हंगामी बेरोजगारी म्हणजे
हंगाम नसलेला काळ आहे जेव्हा लोकांना रोजगार नसतो, त्याला हंगामी नावाप्रमाणे, म्हणजे हे जास्त कुठून कुठं आढळतं तर शेती क्षेत्रामध्ये तुम्हाला हंगामी बेरोजगारी पाहायला मिळते. म्हणजे शेती क्षेत्रातली श्रमशक्ती ही किती महिन्यासाठी बेरोजगार राहते, त्यातले जवळजवळ ते 5 ते 6 महिन्यासाठी बेरोजगार राहू शकते. तर हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरी बेरोजगारी येते ग्रामीण भागातली, ती म्हणजे छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी. आता छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये असा एक प्रश्न विचारला जातो, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो, कोणत्या बेरोजगारीमध्ये काही मजुरांची सीमांत उत्पादकता ही शून्य असते, तर त्याचं उत्तर आहे छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी. छुपी किंवा प्रचंड बेरोजगारीचं ते उत्तर आहे का, तर छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी म्हणजे एक काम दोन व्यक्ती पूर्ण करू शकत असतील, हां, परंतु त्या कामामध्ये एकूण 4 व्यक्ती गुंतलेले असतील, तर त्या ठिकाणी छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी असते. म्हणजे एक जास्त मनुष्यबळ एखाद्या रोजगारामध्ये जास्त गुंतलं जाणं म्हणजे त्याच्यामध्ये छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी असते. आता काही आकडेवारी महत्त्वाची, ती म्हणजे ग्रामीण भागामध्ये किती टक्के श्रमशक्ती ही छुप्या बेरोजगारीत आहे, तर हे स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे त्याच्यानुसार ग्रामीण भागामध्ये जवळपास 20% श्रमशक्ती ही छुप्या बेरोजगारीत आहे. तर हे एवढा पॉईंट फक्त लक्षात असू द्या की 20% बेरोजगारी, छुपी बेरोजगारी ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते. आता त्यानंतर दुसरे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल वीकली यांच्या थ्रू पब्लिश झालेलं 2014 सालचं आकडेवारी रोजगार आणि बेरोजगारी. आता रोजगार आणि बेरोजगारी दराचा जर विचार केला असता आपल्याला हे बऱ्याच गोष्टी दिसून येतात. तर ह्या लेटेस्ट 20 वर्षामध्ये म्हणजे 2004-05 मधल्या बेरोजगारीचा दर किती होता, बेरोजगारी किती होती आणि दर बघा, दर 2.4% टक्केवारीमध्ये बघितली तर जास्त होता. त्यानंतर 2011-12 आणि 1999-2000 तर याच्यामध्ये 2.2% होता. तर बेरोजगारीचा दराची आकडेवारी आहे याच्यामध्ये दिलेली, कामगार शक्ती किती गुंतलेली आणि श्रमशक्ती किती. तर याच्यातले तुम्हाला 2011-12 तर नक्की लक्षात ठेवा, याच्यामध्ये कामगार शक्ती आणि श्रमशक्ती किती, कामगार शक्ती 483.75 लाख आणि श्रमशक्ती 472.91 लाख. तर हे जाता फक्त असू द्या, ओव्हरलुक केलेलं. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे राज्यातलं बेरोजगारीचं दर 2015-16 साली शासनानं, म्हणजे जो बेरोजगारीचा 5वा वार्षिक सर्वेक्षण अहवाल होता 2015-16 सालचा, तर तो पब्लिश झाल्यानंतर सरकारनं आता या नवीन स्टेट बुकमध्ये 11वीच्या ते आकडे पब्लिश केलेले. आता याच्यानुसार 2015-16 सालामध्ये बेरोजगारीचा दरानुसार पहिलं राज्य कोणतं आहे की जे बेरोजगारीचा दर किंवा बेकारीचा दर तिथं जास्त आहे, तर ते राज्य येतं त्रिपुरा. त्रिपुरामध्ये दर 1000 मध्ये मागे 197 एवढा बेकारीचा दर आहे 2015-16 सालचं. आणि ह्या याच्यामध्ये कंपॅरिझन जर केलं तर महाराष्ट्र हे 26व्या क्रमांकावर येतं. महाराष्ट्रामध्ये बेकारीचा दर किती आहे तर 21 आहे दर 1000 मध्ये. हे 2015-16 आकडेवारी आहेत. लेटेस्ट आकडेवारीमध्ये खूप फरक आहे आणि सरकारी आकडेवारी असल्यामुळे नंतर बऱ्याच गोष्टी याच्यातून क्लिअर होत नाही. परंतु परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय आहे आपल्याला, तर तुम्हाला परीक्षेसाठी ह्यातलं इम्पॉर्टंट काय आहे, तर पहिले कमीत कमी 4 लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि शेवटचे 4. त्रिपुरा 197 बेकारीचा दर. 2 नंबरला येतो तो म्हणजे सिक्कीम. सिक्कीममध्ये बेकारीचा दर हा 181 आहे. केरळमध्ये 125 आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये 106 आहे. सगळ्यात कमी येतो गुजरातमध्ये 9, कर्नाटक 15, त्यानंतर छत्तीसगड 19 आणि महाराष्ट्रात 21. आता हे जो रोजगार बेरोजगारीचा 5वा वार्षिक सर्वेक्षण अहवाल होता ना, भारत सरकारकडून पब्लिश झालेला, 2015-16 सालचे आकडेवारी सरकारने पब्लिश केलेत. आणि त्यामुळे हा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तर ह्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा. फोकस करताना त्रिपुरा, सिक्कीम, केरळ, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर भारतातली बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या विशेष उपाययोजना, त्याच्यातली पहिली महत्त्वाची योजना येते ती म्हणजे रोजगार हमी योजना. आता ही जी रोजगार म्हणजे केंद्र सरकारची जी रोजगार हमी योजना आहे किंवा मनरेगा आपण जे म्हणतो, तर ह्याचं मूळ स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये 1972 साली म्हणजे 28 मार्च 1972 ही तारीख आहे, या तारखेला रोजगार हमी योजना महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू झालेली होती. आणि ह्या रोजगार हमी योजनेचे मागं एका व्यक्तीचं श्रेय होतं, त्या व्यक्तीचं नाव आहे वी स
पागे, वि स पागे ही व्यक्ती आहे, म्हणजे रोजगार हमी योजनेचे जनक असंही म्हटलं जातं, किंवा त्यांना प्रवर्तक असा शब्द वापरला जातो. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण? तर वि स पागे ही महाराष्ट्रातली व्यक्ती होती. यांच्या श्रेय प्रेरणेनं खरं महाराष्ट्रात रोजगार हमी योजना 28 मार्च 1972 सुरू झाली, आणि महाराष्ट्र राज्याचं कॉपी करून केंद्र सरकारनं ती राष्ट्रीय स्तरावर रोजगार योजना आणलेली होती. म्हणजे आताची जी मनरेगा आहे, तर त्याचं मूळ स्वरूप किंवा मूळ गोष्ट ही आपल्याला महाराष्ट्र च्या रोजगार हमी योजनेमध्ये पाहायला मिळतं, की जी 28 मार्च 1972 सुरू झालेली होती. आता ह्या योजनेमध्ये काय, तर ग्रामीण भागातल्या जनतेनं रोजगार पुरवायचे तर होतेच, परंतु ह्याच्यानुसार बेरोजगारी आणि दारिद्र्य हे जे ग्रामीण भागामध्ये जास्त आहे ना, तर ते सोडवणं किंवा ते कमी करणं याच्यासाठी ही योजना सुरू केलेली होती. महाराष्ट्रातलं यश पाहून भारतातल्या इतर राज्यामध्ये ही योजना आता चांगल्या प्रमाणात इम्प्लिमेंट झालेली आहे. त्याच्यानंतर येते ती म्हणजे सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना. आता ही योजना 1 एप्रिल 1999 सुरू झाली. तर ही योजना काय केलेली आहे, तर जी IRDP होती, म्हणजे 2 ऑक्टोबर 1980 रोजी IRDP इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणतो, 2 ऑक्टोबर 1980 सुरू करण्यात आली होती. तर IRDP इतर काही योजनांचं एकत्रीकरण करून सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे ग्रामीण भागातल्या गरिबांसाठी एकमेव असणारी ही स्वयंरोजगार योजना होती. या योजनेचं पडत नाव झालं ते म्हणजे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, जी डिसेंबर 1997 सुरू झाली. हां, तर म्हणजे शहरी बेरोजगारांना अर्ध रोजगारांना फायदेशीर रोजगार पुरवणं ह्याच्यामध्ये होती तरतुदी आहेत. त्याच्यानंतर प्रधानमंत्री रोजगार योजना, ती 1993 सुरू झालेली आहे. ट्रायसेम म्हणल्यानंतर 15 ऑगस्ट 1979, म्हणजे ग्रामीण भागामधले जी बेरोजगारीची समस्या ही सोडवण्यासाठी ह्याची तारीख महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा 15 ऑगस्ट 1979 ट्रायसेमची काय, म्हणजे ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजना जी आहे, 15 ऑगस्ट 1979 योजना सुरू करण्यात आली होती. म्हणजे 2 लाख ग्रामीण युवकांना दरवर्षी प्रशिक्षण देणं आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणं याच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्याचं नाव आहे ट्रायसेम. ट्रायसेम ही योजना 1999 सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली. जवाहर रोजगार योजना, आता जवाहर रोजगार योजना एक लक्षात घ्या, जेव्हा रोजगार योजना कधी सुरू झाली, तर 1989 1989 त्यावेळी जेव्हा सर्वे करण्यात आला होता, तेव्हा असं आढळलं होतं की देशामध्ये 120 मागासवर्गीय जिल्हे आहेत, मागास जिल्हे आहेत, मागास असलेले जिल्हे. आता ही असलेल्या 120 मागास जिल्ह्यांसाठी काहीतरी योजना आणायची म्हणून 1 एप्रिल 1989 रोजी सरकारनं जवाहर रोजगार योजना सुरू केली, की जे 120 मागासलेल्या जिल्ह्यांना रोजगार पुरवला जाईल, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. परत ही योजना आता जवाहर ग्राम समृद्धी योजना या नावाने परत ओळखली गेलेली आहे. मग त्यानंतर महात्मा गांधीजींचं नाव राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला कधी दिलं, तर ते 2 ऑक्टोबर 2009 रोजी दिलेलं आहे. कधी दिलेलं आहे? 2 ऑक्टोबर 2009. मनरेगाबद्दल तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आहे, त्यामुळे तिथं आपण जास्त कन्सिडर करत नाही किंवा जास्त वेळ तिथं घेत नाही. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, जी 23 सप्टेंबर 2014 रोजी कौशल्य प्रशिक्षणाच्या बाबतीत सुरू केलेली एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे किंवा योजना आहे, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. ह्याच्यामधला फक्त वयोगट लक्षात ठेवायच्यासाठी आपण कव्हर करतोय. वयोगट आहे याच्यामध्ये 15 ते 35 वर्ष वयोगटाच्या ग्रामीण युवकांना 3 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर नियुक्ती दिली जाते. वयोगट हा 15 ते 35 आहे, हे जरूर लक्षात घ्या. हां, कौशल्य योजनेमधला हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर कौशल्य धोरण सुद्धा जाहीर केलं, म्हणजे कौशल्यासाठीचं पहिलं राष्ट्रीय धोरण हे 2009 केलं होतं, त्याच्यानंतर आता 2015 हे धोरण जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये फोकस हा महिला उद्योजकांना सुद्धा उद्योगशील बनवणं याच्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. मग स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया ह्या सुद्धा योजना महत्त्वाच्या आहेत. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, आता ही योजना 2016 ते 2020 इम्प्लिमेंटेशन ठेवण्यात आलं होतं, की ज्या तरुणामध्ये कौशल्य विकास करणं याच्यासाठी हा योजना होती. या योजनेसाठी शासनानं 2020 12,000 कोटी रुपयांची तरतूद केली, हे सुद्धा लक्षात घ्या. तर या लेसनमध्ये आपण बेरोजगारीचं जे महत्त्वाचे पॉईंट होते किंवा ह्या टॉपिकमध्ये जे दिलेले आहेत स्टेट बोर्डच्या बुकमध्ये, तेवढंच कव्हर केलेलं आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन जर आवडलं तर तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.